नमस्कार आयचे कार्यावळीन तुम्हाला सगळ्यांक हा सुशांती कवळेकर येवकार देता भारताच्या अमृत महोत्सवा निमित्त गोय राज्य गरजेच्या वकदांची पडव परवडपी दर आम्ही आज चर्चेन घेतली अत्यंत महत्वचा असं विषय असा लोकांना जागृतकाय करपाक जाय म्हणून कर चोवीस ते एकतीस पर्यंत असं एक, एक प्रयत्न असा की हजे खाती मॅक्झिमम माहिती लोकांपर्यंत पावची गरजेची वक्ता आणि ताजो परवडपी दर म्हळ्यार किती किंवा सध्याच्या महामारीन सगळ्यां आताच्या परिस्थितीत वकत हे कितलें म्हारग जालां हे आमकां सगळ्यांकूच खबर असा खातीर हो जागृतकायेचो कार्यक्रम करपाक आमच्या बरोबर आसा बाय ज्योती सरदेसाय डायरेक्टर ऑफ फूड अँड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन्स ती विजिटींग आसा राज्यांत देशांत देशा भायर तिने जायती ट्रे ट्रेनिंग कार्यशाळा हांचेर हजेरी आसा असा खरेंच अशा अभिमानान सांगन दिसता गोयची एकमेव अशी बायल मनीस आसा शी हेज बीन द फर्स्ट लेडी टू ऑक्युपाय ऑल दीज पोजिशन इन दीस फील्ड अंडर हर लिडरशीप

फूड अँड ड्रग्सचे लायसन असू ख माहिती तांचे कडे नॉलेज असा ती दिवप मार्गदर्शन करप हे सगळे गुण तिचेकडे असा आणि तिचे बरोबर आम्ही आज ह्या विषयाचे चर्चा करतली की गरजेची वक्ता आणि आमका परवडणारे दर तर ज्योती ताई येवकार यवकार ता, नमस्कार कार्यावळींनी येवकार Uh, ज्योतिताय मला एक सांगत हे आम्ही जे म्हणतात एनपीपीए म्हणजे किरे किंवा नॅशनल फार्मास्युटिकल प्रायस ऑथॉरिटी हो फुल फॉर्म झाला तर एन पी पी एर किरे कि आता तुमच म्हणले नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग ऑथॉरिटी ही एक ऑथॉरिटी असा अंडर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स म्हणून हे असा मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स म्हणून जे खाते आसा केंद्र सरकारचे भाग असा आता नावान सांगल्या प्रमाणेच प्रायसिंग ऑथॉरिटी म्हणजे वखदांची जी, जी प्रायसीस आसा पण ते कंट्रोल करपाचे काम हे एनपीपीए करता आणि okay. गोय राज्यात एनपीपीएचं उद्देश कसो साध्य जाता म्हणजे तुमच्या गायडन्सा खाली तुमच्या खाली आता एन पी पी हेड ऑफिस दिल्ली असा करेक्ट आता एनपीपीएचे कार्य किती असा की जी वक्ता जी असा पळ hmm. आता आम्ही वक्ता कोणी घेता पण ते उमेदीन घेणार <laughs> बरो ना जालो की वक्ता घेऊन जाता yeah. बरे बरं जातलो जाल्यार वखदं घेवचीच पडटा म्हणजे उमेदीन काय कोण घेणार म्हणटकच जाता तितले वक्ताचे प्राइस म्हणटा ते किमती म्हणटा ते कमी आसच्यो पडटा आणि सांगपाक एक उमेद असा की आमच्या भारतात वक्ताचे प्रायसीस आमच्या शेजारच्या आशियन देशापेक्षा सुद्धा जवळ जवळ भयंकर कमी असा वेस्टर्न कंट्रिजां परत सत्तर पर्सेंट वखदांवांव सवाय असा भारतात तरी पण ते मार्क जसे म्हणले की मुद्दम आपण जाऊन कोण घेना ती घेऊची पडटा बरं ना जातकच म्हणत आणि दुसरे म्हणजे किती असा जे लोक पण आमचे भाव भहिणं जी दुर्गम भागात रावतात विलेजीस रात थं हे वखद मेळप आणि ती बी कमी प्रमाण म्हणजे ती गरीबही असतात तांत्रा ती परवडटा सारखी मेळप हे पळवे काम एन करता करतात आता एन पीपीए दिल्ली असा म्हणटकच पहिली किती जाताले की एन प्रत्येक जसे केंद्र सरकार असा आणि राज्य सरकार असा राज्य सरकारन आमच्या सारखे फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट असे बाकीचे हातून आसात थंय त्या डिपार्टमेंटाचे ऑफिसर्स हे एन पी पी एचे काम करताले म्हणजे कितें की सगळीं सगळी कडेन सारखी मेळटा काय ना खंयच्या वखदाचे अभाव असा म्हणजे तुटवडो तु असा शॉर्टफॉल असा डिस्ट्रिब्युशन सारखे आसा खंय प्रायसाचेर प्राइसचे कंप्लेन्स असा ते पयलीं आमचे ड्रग ऑफिसर्स हे काम करताले मागीर आता गेल्या दोन एन पी पीपीएन किरे के केलां एक पी एम आर यू म्हणून सोसायटी काढल्या आणि आज आजपर्यंत एकोणीस राज्यांनी हे ऑलरेडी सोसायटी ही फॉर्म झाली असा पी एम म्हणजे प्रायस मॉनिटरिंग पी एम यू म्हणजे प्राइस मॉनिटरिंग रिसोर्स युनिट आणि ती सोसायटी अशी रजिस्टर जाता सो okay. so, आमच्या गोयानुय बी ही ऑक्टोबर दोन हजार रजिस्टर झाल्या आता हे पी एम करता एनपीपीए एन पी पी ए जे पहिली ड्रग कंट्रोल कडल्यान करून घेताले म्हणजे ड्रग कंट्रोल ऑफिसर्स ते बाकीच्या सगळ्या कामात बिझी असतात सॅम्पलींग काडा इंस्पेक्शन करा, करा कंप्लेन हे कर तातून हे फक्त हाजे खातीर काम दिवस तितले टायम दिवपाक शक्य जाईनाश करताले सगळे जाण टाइम टायम काडून करताले पण करपाक शक्य म्हणून त्यांनी हे आता पी एम आर यू केले म्हणजे इट्स अ आर्म असे म्हणल्यार की आर्म ऑफ एन पी पी स्टेट सर आतां अशें आता आसा की कॅटेगरी वन टू त्रि म्हणून डिपेंडिंग द, राज्य दे आसा थंय पोप्युलेशन कितलें आसा त्या प्रमाणे त्याप्रमाणे आता गोय आसा हे आमचे दोनूच डिस्ट्रिक्ट आसा पोप्युलेशन कमी आसा म्हणटकच आम्ही कॅटेगरी थ्रीन म्हूण पडटा सो तांचे गायडलायन्स आसा की ह्या कॅटेगरी प्रमाणे एनपीपीए सगळे फंड करता hmm. ही सोसायटी hmm. hmm. आणि त्याप्रमाणे ते स्टाफ सांगतात बरोबर सो so, त्या प्रमाणे आम आमी स्टाफ घेतल्या आणि आम्ही हे एन पीपीएचे काम गोयंत्र पी एम आर यू म्हणून असा जे प्रायम मॉनिटरिंग रिसोर्स युनिट आमच्या एफडीए बिल्डिंगेतल्यानच हे ऑफिस चलता आणि ओवरऑल सुपरविजन इज बाय एफडीए आणि हे प्राईस मॉनिटरिंग एक सांग आता महामारी झाली म्हणजे चालू असा अजून तातुतल्यान मुक्त आशिल्लो क्रायसिस किंवा त्या टायमार ती स्पेशल मेडिसिन्स जी आशिल्ली ती कशी तुम्ही हाडून दिली किंवा तो प्राइस कसो मॉनिटर केलो किंवा ते लोकांपर्यंत पावपाचे कार्य कसे केलं हा आता ते आशिले पण सुरवातीक एकदम ही हे फर्स्ट वेव आली अचानक लॉकडाऊन झाले मेडिसिन्स दुसरे किती असा आमच्या गोंयानूय बी जवळ जवळ सत्तर हो तरेच्यो फार्मास्युटिकल्स uh, आसा जे सगळे एक्सपोर्ट करता मल्टीनॅशनल कंपनीज आमचे इंडियन मल्टीनॅशनल आसा आमचे लोकल कंपनीज आसा सगळीं जाणां बेस्ट ऑफ द मेडिसिन तयार करतात एक्सपोर्टूय जाता hmm. पण सगळीच वखदां हंगा जाता अशी ना थोडी वखदां दुसऱ्या स्टेटीन जाता ती हां येतात आमची वखदां दुसऱ्या स्टेटींनी आता महामारीच्या वेळात कोविड नाईन्टीन असे झाले की खातीर लॉकडाऊन आशिल्ल्यान प्रॉब्लेम आशिल्लो आणि त्यांना आम्ही कितें केले की एक हेल्पलाईन उघडली आमच्या डी ए डिपार्टमेंटान जे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन चलयली से रातचे बारा साडे आमकां कॉल कोणाक सगळ्यांक डिफिकल्ट डिफिकल्टी खंय खू मेटले किती मेटले आम्ही फार्मसी वाल्यांक सगळ्यांक अपील केले की तुम्ही तुमच्यो फार्मसी चालू दोरा आमी आम्ही तांकां तांप्लॉईंक अपील केले की तुम्ही करात म्हणजे वखदेश दिले आणि तशेंच आम्ही मॅनेजमेंटाकूय रिक्वेस्ट केले की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईक बेस्ट ऑफ द कोविड प्रो टॉटल्स सांभाळून तांकां इन्फेक्शन जावचें ना हे पळयात असे आम्ही केले आणि किंवा केलं एन पी पी एन केले की तांणी आमचे कडल्यान सगळो डेटा घेतला आमच्याकडल्या म्हळ्यार सगळ्या कडल्यान की कडेन कसली कसली कंपनी आसा ती कोविडाक लागपी खंची खंची वखदां करतात तांची कॅपेसिटी आसा असा किंवां म्हयन्यांक करपाची सद्या सध्या कडेन स्टॉक किती असा आणि फुडल्या दोन महिन्यां कितलो स्टॉक तयार शकतले असे तांणी प्रत्येक कंपनीचे प्रत्येक राज्यातल्या डेटा घेतलो तो सगळो ताणी ॲनलाइज केलो आणि प्रमाणे ताणी जी पळय एकदम महत्वची वखदां आशिली तुम्ही आयकला असले रेमडेसिवीर टॉसिलिझोमॅप एम्फोट्रिसिन अशी पळय जी वखदां आशिल्ली कोवीड कोविड ती ताणी ताजे ता एलोकेशन आपल्या हातान घेतले म्हणजे सगळ्या कंपनीक सांगले कडेन कितलो स्टॉक आसा तो तुम्ही आमकां कळयात त्या प्रमाणे तशेंच तसेच राज्यां कडल्यान तांच्या हेल्थ डिपार्टमेंटा कडल्यान जावं आमच्या जीएमसी कडल्यान अशा डेटा घेतलो की तुमचेकडे कितले पेशंट्स असा तुमकांसिपेटेड रिक्वायरमेंट कितलो असा असे करून ताणी सगळ्यांना एलोकेशन केले क्वांटिटी वाटली सगळ्यांना घेऊन म्हणजे किती सांग जो कोण मॅन्युफॅक्चर करता ताकाच फायदा झाला हो बाकीच्या स्टेटींक ना असे ना।, ना।, ना गोयान जाल्लो माल सुद्धा सगळे दिल्ली पोतांना सगळेकडे पवला तसेच बातिं बेंगलोर आणि खाय जाल्लो माल गोयंत आयलो असे करून सगळे सगळ्याकडे युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन जाता असे म्हणून पळले आणि ते करता असताना हे सगळे जे मधी कॉर्डिनेशन जे करपाचे असा पण ते आम्ही आमच्या डिपार्टमेंटान केले एन पी पी ए डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि आमचे गोयचे स्टेट गव्हर्मेंट असे हे है, सगळ्यांबरोबर कॉर्डिनेशन करून रात करून इवन सेंट्रल गव्हर्मेंट तसेच स्टेट गव्हर्मेंट काम करून त्यांना पळयले की आमच्या गोयम शॉर्टेज झाली ना ॲट द सेम टाईम पळयले की बाकीच्या बाकीच्या राज्यात ऐकलं असताना की थं थोडे कडे माल प्रॅक्टीस झाली कोणी होर्डींग केले ब्लॅक मार्केटिंग केले चौड प्रायसांनी विकले मला एकदम अभिमान जाता सांगा की आमच्या गोयात अशी एक सुद्धा केस घडली ना एक सुद्धा इंजेक्शन येत पण ते कितले आयले कोणा गेले असो डेली डे टू डे रिपोर्ट तो सगळे स्टेट गव्हर्मेंटाक सेंट्रल गव्हर्मेंटाकडे वतालो आणि सांगपाचे म्हणजे अजून ते चालू असं किया महामारी सोपल्या म्हणून सांगू शकना सो पुरवठो तो स्टॉक कसो असा खूप असा हे अजून एनपीपीए पीपीए मॉनिटर करता आणि सेंट्रल गव्हर्मेंट मॉनिटर करता स्टेट गव्हर्मेंटूय करता गजाल तखणा कारण आम्ही कोविड वॉरियर म्हणून जायते दोतोरांचे नर्सिंगचे किंवा हायर सगळ्यांचे कौतुक केले पण त्याचबरोबर तुम्ही लोक तितकेच कौतुका पात्र असतात आणि अभिमान असा आम्हाला की आमचे गोयची तुम्ही असा आणि ते मॅनेज करतात म्हणून सो पी एम आर यू ह्या खात तुमचेकडे मनुष्यबळ कितले असं म्हणजे ते मॅनेज गोयंत्र कशे करतात आता पी एम आरू उद्या म्हणल्या तीन कॅटेगरी आता गोयात कॅटेगरी तीन पडटा म्हणत त्यांच्या गायडलाइन प्रमाणे तीन हय आणि तांनी कॅटेगरी केल्या गायडलाईन केल्या एनपीपीएन एन पीपीए सगळे फंडींग करता म्हणजे तांणी दिला त्या प्रमाणे आमच्या गोया खातीर तीन स्टाफ जाय पडटा एक म्हणजे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जो मेन असा हे सगळे पी एम सगळे पण दुसरं म्हणजे फिल्ड इन्वेस्टिगेटर जो ॲक्च्युली फिल्डान वता फार्मसींनी वता हांगा वता सगळे पळयता चेक करता प्रायस एन फिक्स केल्ल्या प्रायसा प्रमाणेच मेडिसिन्सांचे प्रायस मारिल्लो असा काय ना विकअप कशे जाता त्याच प्रासा विकअप जाता काय ना ते आनी आणि ऑफिस असिस्टंट जे सगळे डेटा कलेक्ट करता सो सध्या आता तिगूय स्टाफ आम्ही फूल आणि फुल काम, काम चालू आसा सो पी एमआरयूची फुडली येवजण कितें किंवा सध्या oh, आता त्यांचेकडे कसे काम हय आता सध्या किरे चालला म्हणजे एक मार्केटात uh, वन सर्वे करून काही hmm. कंप्लेन सगळे व्यवस्थित असा प्रायसीस जे आम्ही एन पीपीएन ठरलेल्या सिलींग प्रासा प्रमाणे आता शेड्यूल बी ते सगळे hmm. ते, ते व्हेरीफाय करता प्लस एव्हरी वीक सोमारास सर्वे करून मंगळारा तांकां रिपोर्ट धाडचो पडटा hmm. ते आता कितलेशेच वीक झाले महामारीच्या uh, सुरुवात झाली तेन नामचं हे चालूच असा मधी मधी त्यांचे फॉर्मेट्स मग वेगळे जाऊन येतात की या फट व कॉलम ॲड कर सर्वे चालू असे म्हणजे जे कोविड हॉस्पिटल असा पण ताज्या विथिन वन किलोमीटर अँड आउटसईड वन किलोमीटर कितल्यो फार्मसी असा तातून ही कोविडाची सगळी वखदं काय ना असा कितले कितल्या क्वांटिटीन असा इतले मायन्यूट लेवलाचेर बारीकातले बारीक लक्ष घालून सगळो डेटा घेता म्हणजे खंयच कोणाक कोविडाचे जावं किंवा कोविड सोडून अशी खे रेग्युलर वखदां सुद्धा कमी जायना हे सगळे काम चालू असा आणि आता आम्ही फुडें कितें करता की कि आम्ही बी आ आजो जो एक प्रोग्राम असा की आय ए सी म्हणजे लोकांपर्यंत हे सगळे पावचे की आसा वखदां वखदांची रेट्स कमी करपी अशी एक ऑथॉरिटी आसा कंट्रोल दवरपी असा असे बी हे सगळे लोकांपर्यंत पवचे म्हणून पर्यंत पवचे बी म्हणून खूप आय ए सी चालू असतात Uh, मॅडम तुम्ही आता काय म्हणता चोवीस ते एकतीस वा आठवडो ऑक्टोंबरचा हातून हा बद्दल बद्दल काय करतली म्हणजे हा फाटलो साधारण उद्देश केले लोकांक हातूतल्या किती सांगू पळतात आता तुम्ही जणावं तुम्ही म्हणले आझादी का अमृत महोत्सव आमची पंच्याहत्तर वर्षा स्वातंत्र्याची ताजे खातीर प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या डिपार्टमेंटाचं सगळं हे म्हणजे आपण जे काम करतात तो प्रोग्राम ते किंवा आपले किदे स्कीम्स स्किम्स जावं किदे असा ते सगळे हे करता तसेच बी तांणी कितें केलां की हो जो आठवडो असा तो आमी आमचे डिपार्टमेंट किती करतात ताजेबद्दल करपा खातीर सगळे देशांत ती सगळ्या राज्यांक सांगला की चोवीस ते एकतीस पर्यंत तुम्ही हे सगळे एकटिव्हिटीज कर एक करा अवेअरनेस कर करात अप टू द सगळे लास्ट लेवल ग्रासरूट लेवल म्हणजे जे कोण पेशंट्स असा पळय आमचे सगळे हे जे आसा सगळे पेशंट सेंट्री करता पेशंटा खातीर पेशंट बरं जावचो पेशंटा एनपीपीएचे मेन हेतू म्हणजे कितें की वखदां जी आसा पळय ती अशी म्हणजे किंमती त्याच्या हातून अशी ॲक्सेसिबल म्हणजे ती मिळची आणि ती अवेलेबल अशी बरोबर हे तिनूय उद्देश घेऊन एन पीपीए चलता सो त्या प्रमाणे हे आता आम्ही अशी जागरूकता केली काही व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना कळले आता सांगपाचे म्हणजे जेव्हा महामारी झाली रेम रेमडेसिवीर म्हणून नाव सगळ्यांनी ऐकलं असं एनपीपीएन मदी तांना रिक्वेस्ट करून जे कोण सात आठ मॅन्युफॅक्चर आशिले तांकडे रिक्वेस्ट करून पन्नास टक्क्यांनी ताजी किंमत कमी केली आणि ताणी मानले सगळ्या पेशंटांक पन्नास टक्के फायदो झाला ताजा कोणाला रेमडेसिव्हिअर तसेच ऑक्सिजन जो असा पण लिक्विड मेडिकल ऑक्सिजन म्हणतात आणि ऑक्सिजन सिलिंडर तांच्या प्रायसांचे तांनी कंट्रोल हाडला दुसरं म्हणजे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स आशिले जाय जे ताजेरूय बी ताणी कंट्रोल कंट्रोल दोन कि डिस्ट्रिब्युटरांना मार्जिन पर्यंत आसशी आणि ताजे फुडल्या सगळ्या कंपनी कडल्यान त्यांचा डेटा घेऊन तांनी प्रत्येक कंपनी वाईज प्राइस ठरयलो असे भयंकर म्हणजे खूप एनॉर्मस म्हणजे तसे काम कॅरेक्टर हा खरच कारण हेच लोकपर्यंत जाय कारण ही जी फाटली सगळी म्हणजे बॅक ऑफिस म्हणतात हे कळणार नॉर्मली कसे मेळात म्हणत ओरड मारतात किंवा सरकारच्या नावाने एक मारतात की ना फाटल्यान कितले लोक काम आणि सगळे पेशंटाचे पेशंटाक समोर दवरून ताका काय त्रास जावचे ना ताका सगळं मिळचे सगळे पेशंट बरे जाऊचे उद्देश दवरून इच एण एव्हरी डिपार्टमेंटान काम केलं सगळे अलायंड डिपार्टमेंट्रिब्यूशन डिपार्टमेंट तांणी सुद्धा कशे टायमार पावचे इतले सगळे सिस्टमेटिक की रातचे तुका आणि एकदा असं की जाय जात असले स्टॉक सोपत दोनांक सुद्धा ईमेल येता की एलोगेशन जालां झालं आणि थोडा वेळ थंड न्हीद लागतो असे सुद्धा दीस आले सुरवातीक <laughs> <laughs> आणि खरंच कौतुकच असं तुमच्या या कामा फाटल्या पण दोतर म्हाका एक सांगात गोयान गोय राज्यान अत्यंत म्हणजे खेळ चड लागतं नॉर्मली आता गोय राज्यात असे म्हणून की आम्ही गेल्या नॉर्मल पेशंटा कसली वखदांची आवश्यक वखद कशी म्हणत त्याप्रमाणे एक मिनिस्ट्री ऑफ हेल्थ असा त्यांनी केलं नॅशनल लिस्ट ऑफ एसेंशियल मेडिसिन्स म्हणून केलं आवश्यक वखदां ती कियाचे इमिजिएटली खंची दुयेसं असूक शकता आणि जी चड महत्वची कॉमन नॉर्मली कॉमन असत आणि त्यांच्या खाती खंची वखद लागतात आणि ती म्हणजे जी मनीस चढ प्रमाणात ज्यांना कोणाक थोड्यांक लाईफ लाँग जाय असता अशी बी जी असा त्याची लिस्ट जवळ जवळ तीनशे शहात्तर वखदं असतात त्या सगळ्यांची लिस्ट करून त्यांचे प्रायसीस फिक्स केल्या आणि ती गोयात प्रोडक्शन जाता का खुशे हांचे गोयन जाता खुपशे हांचे भारू जाता आणि अजून सांगल्या त्या प्रमाणे गोयर वतली येता गो गो मेळटा असे सगळे जाता अशी खुबशीं वखदां आसा जी मेन म्हणजे इमिजिएट हॅल्थ कॅर खातीर उपयोगाक उपयोगा अशीं अशी तांचेर त्यांचे सिलींग प्रायसीस म्हणून फिक्स आर पी एमआरपी जो म्हणतात सो मॅन्युफॅक्चरिंग रिटेल प्राइस असं म्हणतात मॅक्झिमम मॅक्झिम मॅक्सिम सो जो असा एमआरपी नॉर्मली असतं गोयंतन बी एमआरपीच्या रेटानूच विकतात सगळे म्हणजे ताज्या सकल कोणूच विकना किंवा हजेर तुमचं कळलं आता हेर राज्यात म्हणजे काही दुसऱ्या राज्यात केले मेडिसिन घेऊचे पडले कम्पेरिंग टू दॅट प्राइस पडेले मात्र सो कोमी आसता केना केना ना attack दे असानी एमआरपी म्हणतानी मॅक्सिमम रिटेल प्राइस करेक्ट म्हणजे ताजेर जो प्राइस बरेला पय ताजेर तुका कोनुस 1 रुपया सुद्धा सोड लावून मे आता ताज्याक एमआरपी समज दिसले आपल्याक जो जितली पर्संटेज आपला फायदो असा हय तातुतले आपण जर एक पाच पर्सेंट पेशंटांना दितले ती ताजी खुशी म्हणजे ताका दिसले आपल्याक दिवचे आपला रेग्युलर पेशंट ताका आपण एक पाच पर्सेंट दिवचे दहा पर्सेंट दिवशी ती ताजी खुशी पण ताणी दिले म्हणून तातून काय वाईट ना पण ताज्या वर जर त्याने म्हणून हजेरी फक्त तुमचे हा बरेला ताजे जर त्याने चढ केलो झालं ही इज व्हायलेटिंग द लॉ लॉ ओके ताजे खातीर मागीर सपोज तसे कोणी विकले आणि घेतले लोकांनी ताणे कंप्लेन केले जाल्यार ती कंप्लेन मागीर फुडें आमी एनपीपीएक बरयता किंवा समज एक पेशंट असा ताका दिसले की अमक्या मनशान एमआरपी असा ताज्याकूय आपल्याक चड हे लाय ताणे डायरेक्ट एन पी पी एची बी तांची एक वेबसाईट असा हय थंय ताणें डायरेक्ट हे करूं येता कंप्लेन देऊ येता ओके आणि मॅडम सांगात आतां पळय आमी महागाय तर सगळीचकडे जाणां वखदाय आम्ही म्हणजे एज पर दुयेंत किंवां हें जेनेरीक मॅडिसीन आनी आणि कंपनीचें मॅडिसीन सो जेनेरीक म्हणटा मोर दॅन फिफ्टी परस कमी असा गोयात अजून दिसता एक तरी फार्मासी आसा अजून ना पण हाजे बद्दल मातशें सांगा म्हणजे डिफरंस कसो आसता आतां जेनेरीक म्हणजे कितें की ताजे सांन्टिफीक जे नव्हतं पण त्या नावांच जर तुम्ही ते विकले झाले ते बिकम जेनरीक आता पण तुम्ही सगळी जणां जोर आले की क्रोसिन घेता क्रोसिन हे ताजे ब्रँड नेम ताजे जेनेरीक नेम किरण पॅरासिटामॉल टॅब्लेट्स ओके okay. सो आता पॅरासिटामॉल टॅब्लेट्स म्हणून ते हजारांनी हो कंपनी तयार करता ओके बट फाला जर ताणी जर आपले जर स्वतःचे नाव लावून जर ते विकले झाले इट बिकम्स ब्रँडेड okay. ब्रँडेड पण अदरवायज क्वालिटी तातून काहीच फरक असना। हुँ, आता हुँ. हाजे खातीर हजे खात उद्या हवेला पण की तुम्ही कंप्लेन करपाक शकता ते oh, फार्मा जन समाधान असे म्हणून ग्रीवन्स पोर्टल असं एनपीपीएचे तुम्ही ताजे डायरेक्ट लॉग इन करून कंप्ले सांगा फार्मा जन समाधान असे म्हणून पोर्टल आसा, ताजेर, आ, दे आसा? दे, असा ताजे आपले किती असं ते फक्त कंप्लेंटूच असा म्हणून नी समज तुमकां दिसले की तुम्हाला फार्मसीत गेलेकडे अमके वखद मिळू ना ज्या सुद्धा किंवा शॉर्टेज असं दिसले okay. सुद्धा तुम्ही ताजे कळव येतात ताजे ते ताबडतोब ऍक्शन घेतात फुडले okay. कर प्लस तांची कंज्युमर हेल्पलाईन असा हेल्पलाईन नंबर असा नन वन 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 टू थ्री सॅव्हन फोर सिक्स सिक्स फोर सेव्हन परत एकदा सांगा हेल्पलायन नंबर असा नन वन 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 टू थ्री सेव्हन फोर सिक्स सिक्स फोर सेव्ह हा हेल्पलायनीचेर तुमका किती असा जाल्यार एन पी एक ह्या नंबराचे तुम्ही फोन करून कळू वो फुल हाजो न्ही एन पी पी एन ऑल ओव्हर कंट्री ऑल ओव्हर द कंट्री खंय तांकां हे करून सांगू येता आणि दुसरे तुम्हाला विचारिल्ले जेनरीक मेडिसिन आणि ताजे खातीर जन औषधी म्हणून एन भारत सरकारान एक काढला तातून तुक सगळी जेनरीक आणि प्रमाणे जवळ जवळ पन्नास टक्क्यां ती मेळटा म्हणून आमचे मोदीजी प्रमोट कर एक्झॅक्टली एक्झेक्टली ते सेंट्रल गव्हर्मेंटान केला आणि गोयानुसू जवळ जवळ णव फार्मसी पण हातुतली आठ आमच्या गव्हर्मेटान असा था। आणि एक आमची प्रायव्हेट आनीक कालूय आमकां एक एप्लिकेशन आयला जो हे घालूक सोदता आणि हा किती म्हणत की जे आमचे तरणाटे जे कोण स्वतःची फार्मसी घालूक शकता तांनी या हकाात वचचे जनऔषधीक वचे ताणी किती तातून स्वतःही बिझनेस जातो आणि एक सोशल सर्वीस एक समाजसेवा केल्या भाषे जातली पेशंटांना सवाय वखदां देऊन आणि ही वखदां असा पळय ती सारखी व्यवस्थित बऱ्या हातून प्रोसेस मॅन्युफॅक्चर केली रेट म्हणजे काहीच कमी कमी रेट आणि गुणाचो काहीच हे ना कॉलिटी म्हणतात ती सगळी सेम असता so, म्हणून कोणी म्हणून घेणार असावं बी तसे नी आणि हे टेस्ट सुद्धा एनएबीएल ॲक्रेडेटेड म्हणजे hmm. मान्यता प्राप्त लेबॉरेटरी टेस्ट जवळच ती hmm. विकपाक आई असतात सो ताजे खातीर हे जन औषधी म्हणतात ते जे गव्हर्मेंटाचे स्टोर असा तातूंतल्यान ही वखदां घेतली म्हणून कांयच हे ना कॉलिटीचे कायच मनान दुबाव दवरपाची गरज ना ओके सो आम्ही असं म्हणतात म्हणजे पण आता तुम्ही म्हणजे आमच्या दर्शकांक आता एक दोन वेबसाइट सांगली किंवा तरण्याट्यांक जर जेनेरिक फार्मासी ओपन करपाक जाय जर तुमचे कडे डायरेक्ट संपर्क करप कर। का ऑनलाईन पहिली ताणी हे हजेर आणि ताका क्वालिफाईड फार्मासिस्ट असतो फार्मासिस्ट प्रत्येक फार्मासिक फार्मासिस्ट जायच पडता तो कंपल्सरीली जायच पडता सांग खंयचेच वखद फार्मासिस्टान पळोवन ताच्या सुपरविजना शिवाय बिल ताणे तयार करून सायन मारल्या शिवाय विकून वचो तशें आसा आता शेड्यूल जी असतात शेड्यूल ए शेड्यूल एच वन असा तिका प्रिस्क्रिप्शना शिवाय विकू नजो ते असा म्हणत हे जे असं पण नी वां पहिली ही जी जनऔषधी खातीर जी पोर्टल असा ताजेर ताणे पहिली आपले सगळे डेटा बरून त्यांचेकडल्यानं एन ओ सी घेऊन आणि अप्लाय कर आणि आम, इमिजिएटली जाता तिथल्या मिनिमम दिसांनी तांत्रा लायसन देतात सेंट्रल गव्हर्मेंटानुय सबसिडी असा की तंका खूब सबसिडी असा तंका दोन लाख पर्यंतचे सुरवातीक हेल्प करता अशी सेंट्रल तेजो पोर्टलार गेले नी तंका सगळे आणि आता आनीकूय तातून भितर खूप म्हणजे अंडर इज ऑफ डूइंग बिजनेस म्हणता आनी तसे आनीकूय आणखी खूप तातून सिंप्लिफिकेशन केला ओके हे सगळ्या प्रोसिजरान सो तुम्ही गोयच्या तरनाटेक हे एक आव्हान करू शकता हा बरोबर कारण अशा हातून आनी हातून दोन्ही जातात जनसेवांनी आपला बिजनेस दोन्ही झाले बरोबर सर मॅडम आता लोकांना सांगू शकतली या सप्ताकात जे आता अवर्ननेस म्हणतात की मेडिसिन बाबत काही तुमकलेन्स असा तुम्ही नंबर दिले असा पण तरी सुद्धा गावगिऱ्या वाटरातल्या जर वखद मेळ ते खंय कारण तांकां सिटीन आतां कितें जालां आता किती गांवांत सुद्दां आमचे जे जितले जण फार्मसीस पास झाल्यात आणि सगळे गावां गांवांनी फार्मसी घाल्या प्लस आमचे गावा गावांत हेल्थ डिपार्टमेंट्सूय असा आणि गोयंतन सगळे वखदां तुका सगळ्यांक फ्री मेळटा ट्रीटमेंट फ्री मेळटा तर हा म्हणटा की तुमकां समज वखदां बाबत ताज्या किमती दरा नी केन्ना समज क्वॉलिटी कॉलिटी कसली किती असले आमचे डिपार्टमेंट सदांच आसा तुम्ही आमच्या डिपार्टमेंटाचेर वेबसायटीचेर वचूनय थंय एक एनव्हलप दाखयलें असा म्हणजे थंय जर क्लिक केले आमकां ईमेल येता ताजेर तुम्ही कंप्लेन दिवपाक शकता आमकां फोन करून दिवपाक शकता बाबा वॉट एव्हर मीन सांगता आम्ही सदांच किती कंप्लेन आम्ही इमिजिएटली ताजे एक्शन घेता mm -hmm. पण आम्ही सदां उठून पळतात की आमचे बी इन एडिशन पी एम आर यू mm -hmm. प्लस आमचे बाकीचे आमचे ड्रग ऑफिसर्स आम्ही पळय ते बी हे सगळे चेक करतात की वखदां जी पळय न्ही ती सगळे कायद्या आमच्या गोयंत विकतात आणि सगळे व्यवस्थित चलता असे म्हणून तुमचे कार्य खूप मोठे असं आणि ते इतले लहान म्हणजे कमी वेळानं डिस्कस तरी काय करपा खातीर तुम्ही तुमचो बहुमल्य वेळ दिल्लो असा तुमच्या कार्याक खरंच सलाम आणि हजे फुडे तुमकां कडल्यान खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचो वेळ दिला बऱ्यापैकी माहिती दिल्या त्याबद्दल गोवा दूरदर्शनच्या वतीन हा देव बरे करू तुमकां वी